सलाम लानू, आज अपन पाहूया विषय परिसर अभ्यास दिवस 41वा इयत्ता तिसरी सेतु अभ्यास मधील विषय परिसर अभ्यास। यामध्ये काय बघायचं आपल्याला, पाठ 23वा वय जसजसे वाढते। वय जसजसे वाढते अपेक्षित काय आहे, विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या शरीरातील होणारे बदल व आहारातील बदल हे आपल्याला समजतात, सांगता येतात, त्याचं आपण वर्णन करू शकतो, हे या ठिकाणी अपेक्षित आहे। आता सुरुवातीला तुम्ही लहान होते, तुम्हाला चालता येत नव्हता, मग हळूहळू कशाला पकडून उभं राहायला शिकले, चालायला शिकले, मग मोठे झाले, बालवाडीत आले, मग त्यापेक्षा मोठे झाले 6 वर्षाचे, त्यानंतर पहिला वर्ग, मग दुसरा वर्ग, मग तिसरा वर्ग, म्हणजे तुमचं वय हळूहळू वाढत आहे, तुमची उंची वाढत आहे, ज्या शरीराचा विकास होत आहे, हो ना, बुद्धीचा पण विकास होत आहे शिक्षण घेत असल्या कारणाने। मग जसजसं आपलं वय वाढते तसतसं आपल्यामध्ये काय काय बदल होतात, आपले आपल्याला आधी दात नसतात, दूध दात येतात, मग दूध दात पडतात, मग कायम दात येतात, मग आपण मोठे होतो, हो ना, मग बाबा, आजी, आजोबा, आई, दीदी हे यांना आपण कसे ओळखतो बघूया या पाठामध्ये। मग पहिल्यांदा काही बाबी आठवून घेऊया। प्रश्न पहिला सांगा पाहू मध्ये, प्रश्न पहिला, तुमच्या घरात कोण कोण राहतात, या प्रश्नाचं उत्तर येते लिहा। माझ्या घरामध्ये आई, बाबा, मी, माझी दीदी, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, आत्या, मामी, चुलत भाऊ, चुलत बहीण, मामे भाऊ, मामे बहीण, जे कोणी राहत असतील ते या ठिकाणी लिहायचं। नंबर 2, तुमच्या आजी आजोबांची नावे सांग। आजी आजोबांची नावे या ठिकाणी लिहायची आहेत, आजीचं नाव कॉमा आजोबांचं नाव। तुमच्या आई वडिलांची नावे सांग, तुमच्या आई वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, तुझ्या भावाचं नाव, तुमच्या भावाचं नाव लिहायचं आहे, भाऊ नसेल तर मग बहिणीचं नाव लिहा, या ठिकाणी प्रश्न वेगळा लिहायचा, तुझ्या बहिणीचे नाव सांग, ठीक आहे। मग हे सर्व प्रश्न विचारण्यामागचं कारण काय आहे, घरात कोण कोण राहतात, आई, बाबा, आजी, आजोबा, ठीक आहे, मग आजी आजोबा कोणते, तुम्हाला माहित असतात हे आजी आजोबा आहेत, हे वयाने मोठे आहेत, हो ना, आजी आजोबांचे केस पांढरे झालेले असतात हळूहळू, त्यांना नीट चालता येत नाही, आजी आजोबांना नीट चालता येत नाही, आई बाबा यांचा जो ड्रेस असतोय किंवा आजी आजोबांचा ड्रेस असतोय पेहराव, यांच्यामध्ये फरक असतो। तुम्ही भाऊ, आता भावांना कसे ओळखाल, हे या पाठामध्ये आपल्याला बघायचं आहे। इथे एक लिंक दिलेली आहे, लिंक बघायची आणि त्यामध्ये आणखी काय अधिक अभ्यास दिलेला आहे तो बघायचा। चित्र बघा, चित्राचं निरीक्षण करा, चित्रामध्ये बघा पूर्ण कुटुंब या ठिकाणी दाखवलेलं आहे, छोटं कुटुंब आहे की मोठं कुटुंब आहे रे,
छोटं कुटुंब आहे की मोठं कुटुंब आहे? मोठं कुटुंब आहे. आई बाबा आजी आजोबा काका काकू इकडे काका आत्या हे तुम्ही हे तुमची बहीण. चला म्हणजे तुम्हाला चित्रामध्ये पाहून पहा यांचे यांचा पेहराव बघा यांचे कपडे बघा. आई साडी घालते आजीचा साडी घालण्याची पद्धत चष्मा काही दिवसांनी दिसायला दिसत नाही अंधुक दिसायला लागते हो ना. हा मोठा भाऊ आहे हा छोटा भाऊ आहे हा त्यापेक्षा छोटा यांची बहीण आहे. आजोबा पहा कसे आहेत त्यांचे केस पांढरे झालेले आहेत बरोबर. चला बघा मग मला काय समजले या तीनही प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. पाठ 23 वय जसजसे वाढते या चित्रातील मुलाच्या आईचा वेश कोणता? साडी. ताईचा वेश कोणता आहे? सलवार कुर्ती. आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? पांढऱ्या रंगाचा. बाबाच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? हिरव्या रंगाचा. मग हे सर्व तुम्ही कसं ओळखलं? हे आजोबाच आहे हे कशावरून? त्यांची राहणीमान त्यांची उंची केस पांढरे झालेले आहेत डोळ्यांनी नीट दिसत नाही आजोबा म्हातारे झालेले आहेत बाबा म्हातारे व्हायचे आहेत आम्ही सध्या छोटे आहोत दीदी छोटी आहे आई सुद्धा मोठी आहे. आपलं वय जसजसं वाढत जाते तस तसे आपल्या शरीरामध्ये या प्रकारचे बदल होत असतात. बघा बरं आई कोणती आणि ताई कोणती हे तुम्ही कसे ओळखले? आजोबा कोणते आणि बाबा कोणते हे तुम्ही कसे ओळखले हे तुम्हाला पटकन सांगता येईल पण त्यांच्या वयावरून राहणीमानावरून. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या पाठामध्ये दिलेली आहेत. सांगा पाहू मोठ्या माणसांना विचारा आणि पुढील माहिती मिळवा. तान्हे बाळ मान कधी धरू लागते? तुमच्या आईला विचारा. रोज जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता आई शेजारी बसून बघते की नाही? तुम्ही व्यवस्थित बघताय का अभ्यास करताय की नाही? मग हाच व्हिडिओ बघता बघता आईला प्रश्न विचारायचा व्हिडिओ पॉज करायचा. तान्हे बाळ मान कधी धरू लागते? साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये मान धरू लागते. प्रत्येकाची उत्तरं वेगळी वेगळी असणार. काही 2.5 महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये धरत असते. मान ताठ होणे मानामध्ये मानेमध्ये ताकद येणे. लहान बाळ मान जिकडे पडली तिकडेच राहू देते. सेकंड क्वेश्चन छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते? साधारणतः 9 ते 12 महिन्यामध्ये सुरुवात होत असते. तुम्ही तुमच्या आईला विचारा. छोटी बाळे पालथी पडायला सुरुवात कधी करतात? 3 महिन्यात किंवा 4 महिन्यामध्ये ते पालथी पडतात. याला म्हणतात पालथी पडणे. बघा हे बाळ पालथं पडलेलं आहे आणि मग आता हाताच्या सहाय्याने आणि पायाच्या सहाय्याने पोटाच्या सहाय्याने ते घुसते असं त्याला चालता येत नाही. त्याचे हाड सध्या मजबूत नाहीत. पायामध्ये ताकद नाही. छोटा आहे परंतु मान त्याची ताट झालेली आहे म्हणून तो मान वर करून इकडे तिकडे बघू शकतो. त्याला रांगणे म्हणतात. इकडून तिकडे तिकडून इकडे रांगतो. छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात? कधी शिकतात रे? 9 महिन्याचं झालं किंवा
12 महिन्याचं बाळ झालं की ते कशाच्या साह्याने कशाला पकडून उभे राहायला शिकते। सुरुवातीला त्याला असं रांगावं लागतं, रांगता रांगता मग तो बसायला शिकतो, मग बसला एकदाचा की मग कशाला तरी पकडून उभं राहायला शिकतो। उभं राहण्याच्या प्रोसेस मध्ये त्याला खूप वेळा खाली पडावं लागते, तरी पण तो उभं राहायला कशाला पकडतो, पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा पडतो, असं करता करता मग त्याला उभं राहता येते। मग उभं राहायला शिकला की मग तो एक एक पाऊल पुढे टाकायला शिकते, मग अशा प्रकारे मग त्याला चालणं आपण हात धरून कशाच्या साह्याने चालायला शिकवतो, मग चालता चालता त्याला चालणं यायला लागलं की मग तो नीटपणे चालू शकतो, मग धावणं शिकतोय, मग हळूहळू हळूहळू तो वाढत जसा त्याचे वय वाढत जाईल त्याची वाढ होत जाईल मग सर्व त्याला त्या गोष्टी करता येतात। तुमचे लहानपणीचे फोटो बघा, पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तेव्हा तुम्ही कसे होते आणि आता कसे आहे ते बरं, तेव्हाचे तुमचे ड्रेस कसे होते आता कसे आहे, हा बाळ बघा, यांनी लंगोट घातलेली आहे, पॅन्ट घातलेली आहे छोटी, हो ना, याच हे जे टी शर्ट आहे छोट, मग तो आता तुम्हाला ते कपडे होतात का रे, नाही, कारण तुमची वाढ झालेली आहे, तुम्ही मोठे झालेले आहे, तुमच्या शरीराचा विकास झालेला आहे, आता तुमची वाढ झाली असल्या कारणाने तुम्हाला त्यापेक्षा मोठे कपडे लागणार। अच्छा, बाबांचे कपडे तुम्हाला होणार का, नाही होणार, बाबा तुमच्यापेक्षा मोठे आहेत। यावरून तुमच्या लक्षात येते की जसजसं वय वाढते तस तसे आपल्या सवयी बदलतात, शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात। पाचवा प्रश्न आहे, अगदी तान्या बाळांना भात का भरवत नाहीत, तान्या बाळाला दात नसतात, त्याला चावता येत नाही नीट, तान्या बाळाला सुरुवातीपासून कशाची सवय असते, दूध घ्याय दूध प्यायचे, मग जसजसा तो मान धरायला लागतो बसायला लागतो त्याची भूक वाढते, मग आपण काय करतो तेव्हा त्याला भात द्यायला सुरुवात करतो। खूप तान्या बाळाला आपण भात देऊ शकत नाही, त्याची पाचन शक्ती तेवढी नसते, ठीक आहे। तान्या बाळांना कडेवर का घ्यावे लागते, कारण तान्या बाळाला चालता येत नाही, नीट बसता येत नाही, आणि मोठा माणूस नीट चालू शकतो, नीट बसू शकतो, धावू शकतो, तान्या बाळाला सोबत घेऊन आपल्याला हे सर्व काम करावे लागतात, म्हणून आपण त्याला कडेवर घेतो, आणि कडेवर घेतल्यानंतर मग तो आपल्यासारखं बघू शकतो उंचावरचा, बरोबर बरोबर आहे। छोटं बाळ बघा, कधी केव्हाही आईला मला जवळ घे मला जवळ घे, मग आई त्याला कडेवर घेते, कडेवर घेऊन घरची कामं पण करते, असो। या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आईला विचारायची आहेत, काही मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला। नेक्स्ट पेज वर जाऊया, बाळाची वाढ। घरात इवलेसे बाळ जन्माला येते, घरादाराला आनंद होतो, अगदी बरोबर आहे। आई त्या छोट्याशा बाळाची मायेने काळजी घेते, बाळाला रोज आंघोळ घालते, भूक लागली की दूध पाजते, अंगाई गीत म्हणून झोपवते, बाळ हळूहळू वाढत असते, त्याची उंची वाढते, वजनही वाढते, बरोबर। मग बाळ हळूहळू वाढत असलं, त्याची उंची वाढत असली, मग त्याला आई भात दुधासोबत दूध भात वगैरे वरण भात खायला देते, लहानपणी नाही देत, लहानपणी भूक लागली की काय देते, दूध पाजते। हे बघा, इथे हे बाळ खूप छोटं आहे, त्याला चालता येत नाही, फक्त तो जागच्या जागेवर हालचाल करतो, त्यानंतर तो रांगायला शिकतोय मानेमध्ये त्याच्या ताठरता आल्यानंतर, मग रांगणं शिकला की मग तो या प्रकारे
चालायला लागतो घोड्यासारखा, दोन हात आणि दोन गुडघ्यांचा वापर करून। या प्रोसेस नंतर मग तो बसायला शिकतो, मग नीट बसायला शिकला। इथे बघा, त्याला आई काय देत आहे, दूध भात देत आहे, दूध देत आहे, है ना, फळे देत आहे। मग या प्रोसेस नंतर मग बसता बसता कशाला पकडून तो उभं राहायला शिकतो। मग उभं राहायला शिकल्यानंतर हळूहळू पाऊल पुढे टाकायला शिकतोय। मग त्याला नीट चालता येऊ लागते। किती प्रोसेस आहेत, 1, 2, 3, 4, 5, आणि ही प्रोसेस झाली की मग सुरू होते त्याची शाळा, बालवाडी, KG1, KG2। मग तो 6 वर्षाचा झाला की मग येतो पहिल्या वर्गामध्ये। आलं लक्षात? तुमची वाढ सुद्धा अशीच झाली असेल। तुमची लहानपणीचे फोटो बघा, पहिल्या वाढदिवसाचे, दुसऱ्या वाढदिवसाचे, तिसऱ्या वाढदिवसाचे, तुमच्या लहानपणीचा फोटोचा अल्बम काढा, तो चाळा, त्यामध्ये तुम्ही कसे होते आणि तुम्ही आता कसे आहेत तुमच्या लक्षात येईल। बाळ मोठे होऊ लागते तसतसे ते रांगू लागते। बाळाला एक एक करून दात येऊ लागतात। बाळ उभे राहायला शिकते, नंतर ते पावले टाकू लागते। अशी प्रगती होत असताना त्याची उंची आणि वजन वाढतच असते। बाळ आधी आईला ओळखायला शिकते, मग घरातील इतर व्यक्तींना ते ओळखू लागते, दुधाबरोबर वेगळा आहार घेऊ लागते, आई दूध भात भरवू लागते, त्याचं वजन वाढायला लागलं, भूक वाढायला लागली, उंची वाढायला लागली, मग ते दूध त्याला कमी पडते, मग दुधासोबत दूध भात त्याला जेवणासाठी देते, जेणेकरून त्याची योग्य प्रकारे वाढ होईल। हळूहळू ते बोलायला शिकते। मुलगा असो वा मुलगी, वाढ होताना निसर्ग दोघांमध्ये काहीही भेदभाव करत नाही। आणखी मोठे झाले की ते बाळ राहत नाही, छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो, छोट्या मुलीची मोठी मुलगी होते, बरोबर। पुढे सहाव्या वर्षी मुले शाळेत जाऊ लागतात। वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मुला मुलींची उंची वाढत असते। बघा, मुलगी मोठी झाली, मुलगा मोठा झाला, आपण मोठा झालेला दाखवलेला आहे। मग वजन आणि उंची वयाच्या 20व्या वर्षापर्यंत वाढते, 18व्या वर्षापर्यंत वाढते। म्हणजे आपल्याला जन्मापासून तर 18 वर्षापर्यंत असताना पर्यंत जेवण, व्यायाम नीटपणे करावा लागतो। आईने जे जेवण बनवून दिलं ते जेवण करावं लागतं, वरण, भात, पोळी, भाजी, मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुमची उंची नीटपणे वाढेल, वजन व्यवस्थित राहील, हाडांची वाढ होईल, हाड मजबूत होणार। या आजकाल बिस्किट, चिप्स, कुरकुरे यांनी आपले वजन उंची वाढत नाही, नुसतं नूडल्स बाहेरचं खाल्ल्याने वाढते का रे? नाही। तर घरी जे आई जेवण बनवते ते जेवण आपण केलं पाहिजे, त्याने आपली उंची सुद्धा वाढते आणि वजन सुद्धा वाढते, ठीक आहे। मग साधारणपणे वयाच्या 40व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते। उंची वाढत नसली तरी वजन वाढत असते। चांगल्या सवयी, चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत मिळते। प्रकृती म्हणजे आरोग्य। नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो। नियमित काय करायला पाहिजे? आपण व्यायाम करायला पाहिजे। प्रकृती उत्तम राहण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे। 40 नंतर ही वयानुसार शरीरात बदल होत असतात। हळूहळू डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागते। बघा, आजोबांना चष्मा लागलेला आहे, केस पांढरे होऊ लागतात। बघा, आजोबांचे केस पांढरे झालेले आहेत।
म्हातारपणी शरीराची ताकद आणखी कमी होऊ लागते, आपली ताकद कमी होते, कानांनी नीट ऐकू येईनासे होते, स्मरण शक्ती कमी होते, दात पडू लागतात, झोप कमी लागते, निरनिराळे आजार होऊ शकतात आणि एके दिवशी आपला मग मृत्यू होतो। ही सर्व प्रोसेस जन्मापासून तर आपण म्हातारे होईपर्यंत सुरू असते। मग एकदाचे कायम दात पडले की मग आपल्याला दात येत नाहीत, हे आपण शिकलेलो आहोत। मग काय काय बदल झाले हे तुम्हाला समजले? आपण आधी लहान होतो, हळूहळू आपल्याला मग चालता यायला लागलं, दात येऊ लागले, आपण एकमेकांना आईला आई बाबांना आजी आजोबांना ओळखू लागलो, हो ना। मग हळूहळू आपल्या वयामध्ये वाढ होत गेली, शरीरामध्ये बदल होत गेले, मग आपण लहानाचे मोठे झालो। मग ही प्रोसेस सुरू झाली 40 नंतरची। मग आपण म्हातारे व्हायला लागलो, दात हलायला लागतात, मग केस पांढरे व्हायला लागतात, आपली ताकद कमी व्हायला लागते, डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते, कानांनी नीट ऐकू येत नाही, झोप व्यवस्थित होत नाही, हो ना, जेवण कमी होऊन जाते आपलं, निरनिराळे आजार होतात। हे बदल आपल्यामध्ये होत असतात हे आपल्याला समजलं। माहित आहे का तुम्हाला, बाळ मोठे झाल्यानंतर पुढे त्याला काही आजार होऊ शकतात, ते होऊ नये म्हणून काय देतात? लस देतात। कोणती लस कधी द्यायची ते ठरलेले असते। प्रत्येक बाळाला लस देणे गरजेचे आहे, आईने तुम्हाला दिलेली असेलच। विचारा मला कोणती कोणती लस दिली ते। आईकडे तो चार्ट असेल डॉक्टरचा दिलेला। सांगा पाहू, एकाच आंब्याच्या झाडाची 3 चित्रे आहेत, सगळ्यात पूर्वीचे चित्र कोणते असेल? सर्वात आधीचं, जेव्हा झाड छोटं असते ते। ही सगळ्यात अलीकडचे चित्र कोणते असेल, म्हणजे आत्ताचं? हे असणार। मधल्या काळातील चित्र कोणते असेल? हे असणार। कसे ओळखले? त्याच्या उंचीवरून, है ना। सुरुवातीला त्याची वाढ होते तेव्हा ते छोटं असते, लहान बाळ छोटं असते, मग ते मोठं व्हायला लागते, फांद्या यायला लागतात, बहरते, ताकद यायला लागते फांद्यांमध्ये, हळूहळू फळं यायला लागतात, पूर्ण विकास झाला की मग झाड पूर्ण बहरलेलं असते। पूर्ण बघा, या ठिकाणी खूप सारे आंबे दिसतात लागलेले, हो ना। मग जसं आपलं आहे तसंच वनस्पतींचं सुद्धा आहे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। वनस्पतींची वाढ कशी होते ते आपल्याला बघायचं आहे। काळानुसार जसे माणसात बदल होतात तसे ते वनस्पतीमध्ये सुद्धा होत असतात। बीजांकुरण झाले की नवी वनस्पती निर्माण होते। बघा, याला बीजांकुरण म्हणतात। इथे बीज जमिनीमध्ये रुजते। आपण कुंडीत 1-2-4 बिया टाकून बघा, शेंगदाणे टाका चांगले, सोयाबीन असेल, तूर असेल, तुमच्या घरी मूग उडीद काही पण असेल ना, मग त्याची बी कुंडीच्या मातीमध्ये रुजवा, त्याला पाणी घाला, मग बघा त्याला असे कोंब येतात। मग ते कोंब असे वर येऊन असे खाली जमिनीमध्ये रुजायला लागतात। मग हळूहळू वर आले की त्याला 2 पानं येतात, 2 पानाचे मग 4 पानं होतात, त्याला मुळं यायला लागतात। दिसते का तुम्हाला? मग हळूहळू ते वाढायला सुरुवात होते। सेम तुमच्याच सारखं, हो ना। तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो, मगच अंकुरापासून तयार झालेले रोप जोम धरते, म्हणजे वाढायला लागते। मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात, पानांमध्ये अन्न तयार होऊ लागते, वनस्पती वाढू लागते, मग वनस्पतीला नवीन नवीन पाने फुटतात, वनस्पतींची उंचीही वाढू लागते।
या ठिकाणी नवीन शब्द काय आहे, बीजांकुरण। बीजांकुरण म्हणजे काय, वनस्पतीच्या बियांना कोंब फुटतो, त्याला अंकुर येतो, सॉरी त्याला अंकुर म्हणतात। हा कोंब, त्याला काय म्हटलंय, अंकुर। म्हणून कोंब फुटण्याच्या प्रक्रियेला बीजांकुरण असे म्हणतात। ही जी प्रोसेस झाली सुरू, कोंब फुटणे, मग तो कोंब मातीत रुजणे, याला काय म्हटलंय आपण, त्याला अंकुर फुटतो। या कोंब फुटण्याच्या प्रोसेसला बीजांकुरण असे म्हणतात। या कोंब फुटण्याला बीजांकुरण असे म्हटलेलं आहे। हा नवीन शब्द या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळाला। कुठपर्यंत आलो होतो आपण, मग वनस्पतीला नवीन नवीन पाने फुटतात, वनस्पतींची उंचीही वाढू लागते। योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात। एका विशिष्ट वाढ झाल्यानंतर या ठिकाणी फुलांपासून मग काय तयार होते, फळे तयार होतात। फळांमध्ये पुन्हा बिया असतात, त्यांच्यापासून आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात। झाडांना सतत ऊन, वारा, पाऊस यांना तोंड द्यावे लागते। कधी कधी खोडांवर कीड पडून ती कीड वाढू लागते। मग ही कीड वाढू लागली की त्याचं रूपांतर कशामध्ये होते, त्यामुळे जी कीड लागते खोडांना, इथे जे बघा, त्यामुळे झाड आणखी दुबळे होतात, सुकायला लागतात। शेवटी एखाद्या दिवशी खोड तुटते, झाड खाली पडते, झाडाचा शेवट होतो। आपला सुद्धा शेवट होतो, वनस्पतींचाही शेवट होतो। परंतु वनस्पतींचा शेवट होण्याची काही निरनिराळी कारणे आहेत। सर्वच वनस्पतीचा शेवट होतो, पण त्यांची कारणे वेगवेगळी असतात। काही वनस्पतींचा शेवट तर आपणच करून टाकतो, झाड उपडून, झाड कापून, हो ना। असो, आपण काय शिकलो, बाळाच्या वाढीचे व प्रगतीचे काही ठराविक टप्पे असतात, ते आपण बघितले। वयाच्या 18व्या वर्षापर्यंत व्यक्तीची वाढ होत असते, हे पण शिकलो। वयाच्या 40 नंतर व्यक्ती म्हातारपणाकडे झुकू लागते, हे सुद्धा आपण बघितलं आहे। माणसांप्रमाणे वनस्पतीमध्येही वयानुरूप बदल होत असतात, हे पण आपण बघितलं आहे। मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते। बीजांकुरणापासून वनस्पतीच्या वाढीचे विविध टप्पे असतात। वनस्पतींची उंची व ताकद वाढते, हे आपण आताच बघितलं। माणूस असो किंवा वनस्पती, त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो, म्हणजे शेवट हा निश्चित आहे, बरोबर। मग जसजसं वय वनस्पतीचं असो, आपलं असो, वाढलं, तस तस आपल्यामध्ये काय काय बदल झाले हे आपल्याला या पाठामध्ये कळले। या मग आपल्या सेतू अभ्यासाकडे। आता बघा या प्रश्नांची उत्तरं। लहान व मोठ्यातील फरक समजला, हो समजला। वाढत्या वयात होणारे बदल समजले, समजले। लहान बाळ व म्हातारे आजोबा यामधले फरक समजले का, आपण आताच बघितले। मग लहान बाळ उभे राहायला, सॉरी लहान बाळाला उभे राहायला कधी समजते, कधी समजते, जेव्हा ते नीटपणे बसू लागते। साधारणतः 7व्या 8व्या महिन्यात ते बसायला लागत असेल। मग बाळ नीटपणे बसायला लागले तेव्हा लहान बाळ बाळाला उभे राहायला समजते। लहान बाळांना कडेवर का घ्यावे लागते, का घ्यावे लागते, कारण लहान मुलांची पूर्ण वाढ झालेली नसते, त्यांना नीटपणे चालता येत नाही, म्हणून लहान बाळांना कडेवर घ्यावे लागते, ठीक आहे। मग आता तुम्ही तुमच्या आईला म्हणता का, आई मला कड्यावर घे, नाही। आता तुम्हाला, आता तुमची उंची वाढ झालेली आहे, तुम्हाला ते सर्व बघता येते जे आई बघू शकते, बरोबर आहे। असो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या आईला सुद्धा विचारू शकता।
जरा डोके चालवा, आजोबाचे दात पडल्यावर ते पुन्हा येतात का? नाही. ते उत्तर काय राहील? नाही. कारण कायम दात पडल्यानंतर पुन्हा दात येत नाहीत. हे लिहिलं तर फारच छान. ठीक आहे, मला अधिक सराव करायला आवडेल. नंबर वन, झाडामध्ये वयाप्रमाणे कोणकोणते बदल होतात? इथून लिहा, झाडांना सॉरी अंकुरापासून रोप तयार होते, मग रोप वाढायला लागले की मग त्याला नवीन नवीन पाने यायला लागतात, मग वनस्पतीची उंची वाढू लागते, उंची वाढली योग्य वाढ झाली की मग त्याला फुले येऊ लागतात, फुलांपासून फळे तयार होतात. इथपर्यंत लिहा, चालेल. उत्तर लिहिताना काही स्वतः जवळचा शब्दांचा उपयोग आपण करायला पाहिजे. जिथे जसे शब्द आहे तेच घेतले पाहिजे असे नाही. ते वाचून झाल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की काय काय बदल झाले. म्हणून तो व्हिडिओ पॉज करायचा, तेवढा पोर्शन पुन्हा पुन्हा वाचायचा, तुमच्या लक्षात येऊन जाईल काय काय बदल झाले. नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू, माणसामध्ये वयाप्रमाणे कोणकोणते बदल होतात? माणसांमध्ये कोणकोणते बदल आपण बघितले या पाठामध्ये? सुरुवातीला आपण लहान असतो, आपल्याला नीट चालता येत नाही, हळूहळू आपले हाडं मजबूत झाले की मग आपण रांगायला शिकतो, चालायला शिकतो, बसायला शिकतो, है ना. त्यानंतर मग आपली उंची वाढत जाते, हळूहळू आपण शाळेत जायला लागतो. 18 वर्षापर्यंत उंची वाढते, वजन सुद्धा वाढते, मग वयाच्या 40 आपल्याला हळूहळू डोळ्यांनी अस्पष्ट दिसायला लागते, केस पांढरे होऊ लागतात, ताकद कमी व्हायला लागते, कानांनी नीट ऐकायला येत नाही, स्मरणशक्ती कमी होते, दात पडू लागतात, झोप कमी येते, निरनिराळे आजार होऊ शकतात, या प्रकारचे बदल होतात असे तुम्हाला इथे लिहिता येईल. ठीक आहे, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित काय करायला हवे? आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला नियमित काय करायला पाहिजे? व्यायाम करायला पाहिजे. या ठिकाणी आलं लक्षात? मग या ठिकाणी ही दोन प्रश्न, तिसरा आणि हे 3, 6 या प्रश्नांची उत्तरं लिहा किंवा ऑडिओ रूपाने सांगा. इथे सांगा भाऊ आहे, मग यामध्ये ऑडिओ रूपाने सांगा, इथे लिहा, हे सुद्धा लिहा 3 प्रश्न. त्यानंतर या 4 प्रश्नांची उत्तरं लिहा. ठीक आहे, सोडवा. मग सोडवून झाले की आपल्या ग्रुपला शेअर करा. चला मग थांबूया.